नाशिक पुणे महामार्गावरील श्री कृष्ण लॉन्स येथे वंजारी समाजाचा 13वा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात झाला. महाराष्ट्राबरोबरच हैदराबाद गुजरात येथूनही समाज बांधव उपस्थित होते. वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष दामोदर गामणे, सरचिटणीस शिवाजी वंजारी, सहचिटणीस चंद्रकला साबळे, शांताराम गामणे, नैना आव्हाड, देवराम गीते, निवृत्ती गीते, हमीद मुद्रक, गणेश हाडपे, बस्तराम गावले, काशीनाथ गामणे, नितीन आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात राजकीय नेत्यांऐवजी समाजातील ज्येष्ठांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. ज्येष्ठ समाज बांधव पीडी गीते, अशोक एलमामे, शिवाजीराव वंजारी, निवृत्ती गीते, चंद्रकला साबळे, नैना आव्हाड, स्नेहल गंभीर, वैशाली सांगळे, जयश्री दराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. दामोदर गामणे यांनी प्रास्ताविक केले. 550 इच्छुक वधूवरांनी नोंदणी केली. 370 मुला मुलींनी परिचय करून दिला. नांदेड, चंद्रपूर, धुळे, जळगाव, पुणे, नगर, मुंबई, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यातून समाज बांधव उपस्थित होते. यावेळी गामणे म्हणाले, आतापर्यंतच्या राज्यस्तरीय मेळाव्यामधून सुमारे 4,500 विवाह जमले आहेत. समाजामध्ये 4 शाखा आहेत. या शाखांनी एकत्र येऊन संघटितपणे समाज उभारणी केली पाहिजे. रोटी बेटी व्यवहार वाढविले पाहिजे. गेल्या 13 वर्षांपासून या दृष्टीने आम्ही कार्य करत आहोत, त्यात यश येत आहे. युवक युवतींनी जन्मपत्रिकाऐवजी गुण, स्वभाव, अनुरक्तता याला महत्व द्यावे. असे झाल्यास समाजातील विवाह विषयक समस्या कमी होतील. युवा पिढीने समाज कार्य प्रबोधनासाठी पुढे आले पाहिजे. लवकरच बहुजनांचा वधूवर मेळावा घेण्यात येणार आहे. मला सांगावंस वाटत, 13 वर्षामध्ये जवळजवळ 6 ते 6,500 विवाह झालेले आहेत अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून खूप मोठे, खूप लोकांचं चांगलं होतं, वधूवरांचं सहजगत्या लग्न जमतात. आणि म्हणून मी हे काम हाती घेतलं. मला वाटतं एवढंच की 13 वर्ष शेवटचं ठरू नये असं मला वाटतं. बहुजन समाजासाठी मेळावा घेतला 21 ऑक्टोबरला. या कार्यक्रमाचं वधूवर मेळाव्याचं कामच यासाठी सुरू झालं. बऱ्याच वेळा मी सांगत असतो की आपल्या ज्या वंजारी समाजामध्ये शाखा आहेत त्या शाखा कुठेतरी संपल्या पाहिजे, सगळे लोक एकत्र आले पाहिजे. कारण जातीवाद असतो पण आपल्यामध्ये जातीचाच वाद आहे, तो कसा संपुटात येईल यासाठी आम्ही प्रयत्न करून जवळ महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आलो, अनेक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतले. आणि हे सगळं करत असताना कुणाकडूनही आम्ही आजपर्यंत तुमचं लग्न जमलं आणि आम्हाला पैसे द्या, आम्हाला काहीतरी देणगी द्या असं काहीही आम्ही आजपर्यंत मागितलं नाही. असे निष्प्रो आणि एक सोशल काम आम्ही 13 वर्षापासून करतो. जर तुम्ही स्वाभाविक गुणधर्म जर बघितले तर निश्चितच याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही लग्न जमवण्यासाठी. आणि म्हणून मी कळकळची विनंती करेन समाजाला की आपण हे गुणमिलन थोडेसे बाजूला ठेवून स्वाभाविक गुणधर्म कसे जमतील याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ह्यापुढे समाजाने याबद्दल दखल घ्यावी. यावेळी वधूवर परिचय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. इच्छुकांची नाव नोंदणी करण्यात आली. सूत्रसंचालन नितीन आहेर तर आभार शिवाजी वंजारी यांनी मानले. संस्थेच्या माध्यमातून हा 13वा मेळावा सादर करण्यात येतोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही श्रीकृष्ण लॉन बोधले श्रीकृष्ण येथे आयोजित केलेला आहे. समाज बांधव पुढे पाहता आणि समाजाला खूपच असे मेळावची गरज आहे. विवाहाच्या अनेक समस्या निर्माण होतात. पालक आणि मुलं मुली यांना एकत्र करण्याचं काम ही संस्था करते. या संस्थेला चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळं असेच मेळावे, सामाजिक मेळावे यानंतर सुरू असतील. आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. आज गेल्या 13 वर्षापासून एक महत्त्वाचा उपक्रम होतो आहे, तो वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून अर्थात त्याचे आमचे आयोजक आहेत आदरणीय दामोदरजी गामणे साहेब, आदरणीय शिवाजी वंजारी साहेब. आणि या माध्यमातून समाजातील तळागाळातल्या लोकांना एक चांगलं व्यासपीठ वधूवरांना देण्याचं काम वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्था करते. फक्त एवढंच काम करत नाही तर आदिवासी बांधवांना फराळ वाटप करणे, कपडे वाटप करणे, स्वच्छता अभियान असेल, आणखीन अशा महत्त्वाच्या उपक्रमामध्ये वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्था ही अग्रेसर आहे. आणि आजचा जो प्रतिसाद बघता एक नयनरम्य असा आणि अतिशय भरभरून प्रतिसाद लाभलेला आपल्याला पाहावयास मिळतोय, हे या संस्थेचं फार मोठं यश म्हणता येईल. हे असंच प्रेम लोकांचं राहील आणि हे प्रेम राहणार, कारण की एक प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारी संस्था म्हणून
वंजारी बहुद्देशीय संस्थेचा सर्वत्र परिचय आपल्याला पाहावयास मिळतो. वंजारी बहुद्देशीय सेवा संस्थेचं काम नुसतं नाशिकच नाही तर पूर्ण राज्याचं आणि महाराष्ट्र राज्याचं काम आहे आणि आमचं निस्वार्थ प्रवृत्तीने चालणारं काम आहे. आणि या मेळाव्यासाठी आमचे अध्यक्ष रामणे साहेब तसंच वंजारी साहेब व आमची पूर्ण टीम तसंच आमचे आयर सर इतर नैना अवॉर्ड मॅडम असतील आणि इतर बाकीचे आमचे सर्व सदस्य टीम पूर्णपणे परिश्रम घेतात आणि निस्वार्थ सेवेने काम करतात. आणि आमच्या संस्थेचे अनेक उद्दिष्ट आहे. आम्ही सर्व जाती धर्मांचे पण मागे मेळावा मागच्या महिन्यामध्ये मेळावा भरवला होता. त्यालाही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटला. तसंच आज हा वंजारी बहुद्देशीय सेवा संस्थेचा समाजाचा मेळावा यालाही चांगला प्रचंड प्रतिसाद भेटला. मेळाव्यावर गेल्या अनेक वर्षापासून वंजारी बहुद्देशीय संस्थेमध्ये एक समाज कल्याणाचं काम मी करत असते. अनेक वर संशोधन आणि वधू संशोधन हे लोकांचं इथे चालू आहे. काही विवाह इथे 3 तासात जमलेलेही आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की जग खूप पुढे चाललेलं आहे पण या पुढे चाललेल्या जगामध्ये हे जे विवाह मेळावे वधूवर मेळावे भरवले जातात याच्याकडे बघण्याचा काही लोकांचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. पण त्या लोकांनी त्यांची दृष्टी बदलली तर समाज विकासास हातभार लागेल आणि एक चांगला समाज इथे उभा राहील. माझं नाव डॉक्टर श्वेता प्रभाकर मुर्तडक. मी राहणार कळवणची आहे पण सध्या मी इथे अशोका मेडिकवरला जॉईन आहे ॲज अ क्लिनिकल असिस्टंट म्हणून. माझ्या घरामध्ये ॲक्च्युली संस्थेमधली माहिती मला माझ्या भावातर्फे मिळाली आणि आपली संस्था ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि गेल्या 13 वर्षापासून त्यांचा चांगला उत्तम प्रतिसाद भेटून बहुतेक म्हणजे बऱ्याच जणांना चांगले जोडीदार भेटलेले आहेत आणि त्यांची मला इथे माहिती भेटून ते मला येऊन स्वतः भेटतात पण आहेत. आणि असंच ह्या संस्थेचं काम होत राहावं अशी मी त्यांना आपल्या संस्थेला दामोदर गामणे साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि मला अपेक्षा आहे किंवा माझी अशी प्रार्थना आहे की मला चांगला जोडीदार ह्या माध्यमातून भेटेल आणि अशी कामगिरी आणि मेळावे उत्तम पद्धतीने होत जावे ही माझी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच.